मित्रांनो, हा नेहरू नगर येथील जलतरण तलाव कित्येक महिन्यानंतर, वर्षानंतर आज पुन्हा सुरू होतो आहे. आणि हा चंद्र साक्षीला आहे आणि ह्या चंद्राचं हे प्रतिबिंब पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे चंद्राचं प्रतिबिंब अजून काही मस्टर वगैरे ठेवलं नाही त्यांनी. ते आपण हात आलोय आलं ते आहे. आणि कित्येक वर्ष ह्या तलावावरती पोहण्यासाठी येणारे हे आमचे गुरुजी पाटील सर, ज्यांनी शेकडो विद्यार्थी या तलावावरती घडवले. करोना आला आणि करोनानंतर सगळं जग ठप्प झालं होतं. आणि हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा नेहरू नगर येथील हा सर्वात मोठा जो पिंपरी चिंचवड शहरातील जो तलाव, जलतरण तलाव आहे, तोही बंद करण्यात आला होता. त्यानंतर अनेक कारणांसाठी हा तलाव बंद होता. मध्यंतरीच्या काळामध्ये हा पुन्हा तलाव सुरू होईल असं वाटत असताना पुन्हा या तलावाचं काम चालू होतं. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे या अगोदरचे आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील जलतरण तलाव हे परवडत नसल्याच्या कारणानंतर काही जलतरण तलाव हे ठेकेदारी पद्धतीने देण्याचे त्यांनी आदेश काढला. आणि काही जलतरण तलाव महानगरपालिका चालू असं ठरलं. परंतु याचा ह्या जलतरण तलावाचा जो देखभालीचा खर्च आहे तो प्रचंड प्रमाणावर असल्यामुळे ठेकेदारांनी ह्या जलतरण तलावांचं वीज बिले ते पालिकेने भरावं असा त्या ठेकेदारांचं म्हणणं होतं. परंतु महानगरपालिकेने तसं न करता त्यांना ते पूर्ण बिल संपूर्ण तलावच चालवण्यासाठी घेण्यात यावं असं सुचवलं होतं. आणि त्यानंतर ह्या पुढे ठेकेदार पुढे आले नाहीत. आणि त्यानंतर ही तलाव पुन्हा महानगरपालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातील बरेच तलाव बंद होते कारण त्याचे काम सुरू होती. काहींची खोली कमी करण्याचं काम होतं तर काहींची डागडुजी करण्याचं काम सुरू होतं. आणि आत्ता 11वी 12वीच्या परीक्षा आता संपतील आणि हा मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात मुलांना सुट्ट्या लागतील. आणि त्यानंतर हा जलतरण तलाव मोठ्याप्रमाणे मुलांची शिकण्यासाठी किंवा पोहण्यासाठी जे जलतरणपटू येतात त्यांच्यासाठी हा तलाव खुला असावा असं अनेक वेळा येथील जे जलतरणपटू नियमित येतात असे पाटील सर असतील आणि बाकीचे बरेच लोक ह्या जलतरण तलावाची मागणी केली होती. पूर्ण बऱ्याच वेळा त्यांनी मागणी करूनही हा जलतरण तलाव सुरू होत नव्हता. वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आपला आवाजनेही हे लावून धरलं होतं. त्याच्यानंतर हा आज 8 मार्च म्हणजे महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर हा जलतरण तलाव सुरू करण्यात येत आहे. आणि आत्ता आपण ह्या जलतरण तलावाविषयी जे इथे जलतरण पटू आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता आपल्या समेत आहेत ह्या जलतरण तलावावरती अगदी सुरुवातीच्या काळापासून जे पावसांचे साक्षीदार पेढी पाटील सर, जे पांडुरंग पाटील हे आहेत आणि त्यांनी ह्या जलतरण तलाव कित्येक विद्यार्थी घडवले. सर काय सांगाल, जलतरण तलाव गेल्या कित्येक वर्षापासून बंद होता, आता सुरू होतं आहे आजपासून, काय तुमच्या भावना? भावना म्हणजे अत्यंत चांगल्या आहेत की सुविधा ह्या आता चालू झाली. इतकं 3 वर्ष कोविडमुळं चालू नव्हता. तर आज खरगे आणि रोहित यांनी हे बरेच प्रयत्न केले, आम्हाला एकत्रित करून त्याचा आवाज उठवला आणि आज हा तलाव महिला दिवशी चालू होतो ही एक विशिष्ट बाब आहे. आणि हा असाच न बंद पडता महापालिकेनं चालवावा, कारण 50 मीटरचा तलाव हा महापालिकेचा कुठलाही नाही. इथं फक्त 25 मीटरचे तलाव आपले 14-17 झालेत. तर हा तलाव अतिशय चांगला, सुविधायुक्त, इथं राज्य स्पर्धा झालेल्या आहेत आणि इथून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आमच्याकडनं घडले. तर या सर्वांच्या सहकार्यानं आता तलाव चालू होतो आहे. तर ह्याचं श्रेय सर्व
स्विमर्स आणि सर्व सभासद यांना आहे. तर त्यांनी घेतलेल्या कष्ट आणि फॉलोअपमुळे आज हा दिवस उजाडलेला आहे. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नमस्कार, मी मकरंद वाईकर, अण्णासाहेब मगर जलतरण तलाव यावर 15 वर्षापासून मी इथला स्विमिंगसाठी येतो आहे. आणि गेली 3 वर्ष हा टँक बंद होता, त्यासाठी आम्हाला बाकीच्या लांबच्या टँकवर स्विमिंगसाठी जावं लागत होतं. पण बऱ्याच प्रयत्नांनंतर हा टँक आत्ता चालू झाला आहे. त्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो आहे की आता आपल्याला जवळच्या टँकवर पोहायला मिळेल आणि आपली वेळेची आणि इंधनाची पण बचत होईल. आणि ह्या टँकवर बऱ्याच लांबनं स्विमिंगसाठी येतात, तर बरेचसे खेळाडू इथं तयार झालेले आहेत. आणि महानगरपालिकेने हा टँक चालू केला आहे, हा आता असाच कायम चालू राहावा अशी अपेक्षा आम्ही करतो. आणि ह्यासाठी विशेष प्रयत्न आमचे पी डी पाटील सर आणि पत्रकार रोहित खरगे ह्यांनी आतोनात कष्ट करून खूप त्याचा पाठपुरावा करून त्यांनी हे चालू करण्यास त्यांनी मदत केली आहे. तर त्याच्या मी धन्यवाद मानतो आणि टँक असाच चालू राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.